अंतर्गत योगासन। सर्वप्रथम आपण सूर्य नमस्कार म्हणजे सर्वांग सुंदर व्यायामाचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत। सावधान, एक ऊर्ध्वहस्त नमस्कार, दोन जानुशीरासन, एक पाद प्रसरण डावा पाय मागे, द्विपाद प्रसरण, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, भूधरासन किंवा पर्वतासन, एक पाद आकर्षण डावा पाय पुढे, द्विपाद आकर्षण, नमस्कार पूर्ण। आता उजव्या अंगाने करूया हाच योगासनामध्ये काही आसनं दोन्ही अंगाने करायची असतात, डावा दक्षिण अंग किंवा वामांग। एक ऊर्ध्व हस्त नमस्कार, दोन जानुशीरासन, एक पाद प्रसरण उजवा पाय मागे, द्विपाद प्रसरण, अष्टांग नमस्कार, भुजंगासन, भूधरासन किंवा पर्वतासन, एक पाद आकर्षण उजवा पाय पुढे, द्विपाद आकर्षण, नमस्कार पूर्ण। हां, सूर्यनमस्कारांची मुलं मागे जातील। फुडली आहेत योगासनांमध्ये आसनांचे प्रकार केले जातात, जसे पाठीवर झोपून करायची असणं, पोटावर झोपून करायची असणं, बसून करावायची असणं, उभे राहून करावायची असणं, अशा प्रकारे। सर्वप्रथम आपण पाठीवर झोपून करावायची आसनांचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत। यामध्ये तीन आसनं एकाच वेळी केली जातील, एक आहे चक्रासन, दुसरं आहे सर्वांगासन, तिसरं आहे द्रोणासन। सावधान, एक आपापली पोज घ्या। चक्रासन, सर्वांगासन आणि द्रोणासनचं प्रात्यक्षिक आपण पाहत आहात। दोन आसन सोडा, छान। यापुढचा सेट आहे पोटावरील आसनं, पोटावर झोपून करायची आसनं। मुलं या भरभर पोटावर झोपून करायची आसनं। योग शिक्षकांनी आपापला संच, पुढचा संच तयार ठेवा, उभे राहून करावायची आसनांची मुलं तयार ठेवा, पोटावर झोपून करायची आसनं, पोझिशन घ्या लवकर। यामध्ये तीन आसनं आहेत, पूर्ण धनुरासन, राजकपोतासन आणि सुप्त भुजंगासन। सावधान, एक आपापली पोझिशन घ्या। पूर्ण धनुरासन, राजकपोतासन आणि सुप्त भुजंगासन, दोन आसन सोडा। तिसरा सेट उभे राहून करावायची आसनं। यामध्ये चार आसनं आपण करणार आहोत, पाहणार आहोत। कमान आहे, कल्याणासन आहे, हनुमानासन आणि पक्षासन। मैदानाच्या तिन्ही बाजूला बसलेल्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिसण्यासाठी आम्ही विभागली आहेत। तीच आसनं काही पूर्वेकडची मुलं, काही पश्चिमेकडची मुलं करत आहेत। सावधान, एक आपापली पोझिशन घ्या। कमान, कल्याणासन, हनुमानासन आणि पक्षासन, दोन आसन सोडा। पुढली आहेत बसून करावायची आसनं। यामध्ये आहे बद्ध पद्मासन, मत्स्यासन, कच्छपासन, एक पाद शिरासन तथा तोलासन। बसून करावायची आसनामध्ये आसनांचा सेट, पहिला सेट आहे हा। सावधान, एक घ्या पोझिशन। बद्ध पद्मासन, मत्स्यासन, कच्छपासन आणि एक पाद शिरासन तथा तोलासन, दोन आसन सोडा। बसून करावायच्या आसनांचा दुसरा सेट, त्यामध्ये आहेत गर्भासन, सुप्त उष्ट्रासन
द्विपाशीरासन, मयूरासन आणि वातायनासन. सावधान, एक घ्या पोझिशन, गर्भासन, सुप्त उष्ट्रासन, द्विपाशीरासन, मयूरासन आणि वातायनासन. फार छान. दोन, सोळा आसन, पिरॅमिड, पर्वतासनाचा पिरॅमिड पहिला सेट. लवकर हे आसन फक्त आम्ही मुख्य शामियाना जिथे आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच केलेलं आहे, कारण एकाच वेळी बरेच विद्यार्थी यामध्ये लागतात, त्यामुळे सर्वांना साईडने दिसेल दोन्ही बाजूंना, पूर्व आणि पश्चिमेच्या विद्यार्थ्यांसाठी. घ्या पोझिशन, आपापली पोझिशन घ्या. शीर्षासन आहे यामध्ये, दोन्ही टोकाला आहे ते शीर्षासनात आहेत विद्यार्थी, खाली तळाला आहेत ते पर्वतासनात आहेत, त्यावर परत पर्वतासन आहे आणि मध्यभागी गुडघ्यावर आहे. ही मोठी कमान आहे, फार छान. सोळा आसन, शेवटचं आहे सुदर्शन चक्र. या लवकर भरभर, आपापली पोझिशन घ्या लवकर. श्री अंबिका योग कुटीरतर्फे मराठी माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी दर शुक्रवारी आणि शनिवारी येथे मोफत योग वर्ग घेतले जातात, त्या सर्व विद्यार्थ्यांनी ही आसनं केली आहेत. सुदर्शन चक्र घ्या पोझिशन. छान, सोळा. धन्यवाद सर्वांचे. खूप छान प्रात्यक्षिक.